अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात सालाबादाप्रमाणे दसरा मैदानावर श्रीराम मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या आतिषबाजीसह रावण दहनाचा कार्यक्रम संपन्न होत असतो। हा रावण तयार करण्याचे काम गेल्या 42 वर्षांपासून बावस्कर कुटुंबीय करत आहेत। उद्या होणाऱ्या रावण दहनाच्या पूर्वसंध्येला रावणाचा मुकुट तयार झाला असून दसरा मैदान परिसर देखील नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ करून तयार करण्यात आला आहे। तसेच या रावण दहनाचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे। नमस्कार, श्रीराम मित्र मंडळ हे तर प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या दिवशी रावण दहने करत असतात आणि ते प्रत्येक वर्षी रावणाची प्रतिमूर्ती अशी उत्कृष्ट प्रकारे हे बनवलेली असते। यावर्षीसुद्धा त्यांनी रावणाची उत्कृष्ट अशी या ठिकाणी प्रतिकृती ही बनवलेली आहे। तर आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष उपस्थित आहेत, तसेच नाना बावेसकर हे सुद्धा उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण या मूर्ती संदर्भात माहितीही जाणून घेणार आहोत। खरोखर या ठिकाणी सालाबादाप्रमाणे श्रीराम मित्र मंडळ आयोजित या ठिकाणी या रावणदहनाच्या उत्सवाचा कार्यक्रम आम्ही सालाबादामध्ये करत असतो। यावर्षी आम्ही साधारणतः 21 फुटाचा, आपण तुम्ही बघतायत की मुखवटा 21 फुटाचा आहे आणि त्याचं जे खालची बॉडी आहे ती 40 फुटाची, टोटल 61 फूट उंचीचा आमचा हा रावण या ठिकाणी आम्ही केलेला आहे। या ठिकाणी या रावणाचा जो उत्सव असतो, या ठिकाणी आतिषबाजी असते, रावणाचा उत्सव असतो, या ठिकाणी हा विजयादशमी निमित्त माननीय जलसंपदामध्ये गिरीश भाऊ महाजन, या नगरीच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही रावण दहन करत असतो। रावणाचा हा उत्सव, रावण दहनाचा हा जो उत्सव आहे हा अतिशय आबालवृद्ध लहान मुलांना, तरुणांना खूप मोठा आकर्षित करीत असतो, कारण त्या ठिकाणी खूप मोठी आतिषबाजी आपण या ठिकाणी करत असतो। आणि या रावण दहनाचा उद्देश आमचा या ठिकाणी श्रीराम मित्र मंडळाचा असा आहे की या विजयादशमीनिमित्त आपण या ठिकाणी सगळ्यांना एकमेकांना भेटतो, एकमेकांना शुभेच्छा देतो, त्या माध्यमातून रावण दहनही आपण या ठिकाणी हा उत्सव साजरा करतो। त्यामागचं कारण आपल्यामध्ये असलेले कटुप्रवृत्ती, आपल्यामध्ये असलेले भांडणं, आपल्यामध्ये असलेले व्यसन, या रावण दहनाच्या निमित्तानं आपण याला आवती देऊन या ठिकाणी आपलं व्यसन सोडावं, आपल्या आपापसातील भांडणं कमी करावे आणि आपण एक दिलाने, एक मताने या ठिकाणी आपला आनंदोत्सव साजरा करावा, असं या ठिकाणी आम्ही संदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न असतो। मी या विजयादशमीच्या निमित्ताने आणि या रावण दहनाच्या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण जामनेर शहरातील जनतेला आवाहन करतो की आपण सगळ्या परिवाराला या रावण दहनाचा उत्सव पाहण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं, लहान मुलांना घेऊन यावं, सगळ्यांना घेऊन यावं आणि खूप मोठा असा उत्सव पाहण्यासारखा असतो। आपण बघताय की अतिशय या ठिकाणी एक महिन्यापासून आम्ही या तयारीला लागलेला असतो आणि ही तयारी जी आहे, ही तयारी करत असताना आमच्या श्रीराम मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सावन, सोपान, मनोरभ माळी, युवराज माळी, भरतभाऊ आणि संपूर्ण आमची टीम या ठिकाणी हे काम करत असते। याचं आम्हाला खरोखर जर योगदान कोणाचं लाभलं असेल, जर प्रेरणा कोणाची लाभली असेल, तर आमचे वडील हरिभक्तपरायण, कैलासवासी, वैकुंठवासी के एम बावेसकर सर यांच्या माध्यमातून, यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला ही प्रेरणा मिळालेली आहे। गेल्या अनेक 45 वर्षापासून आम्ही हा रावणदहनाचा उत्सव या ठिकाणी करत असतो आणि गिरीश भाऊंच्या माध्यमातून या उत्सवाचं आयोजनही होत असतं, पण यावर्षी श्रीराम मित्र मंडळातर्फे या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनाचा आणि या उत्सवाचा आपण खरोखर या ठिकाणी लाभ घ्यावा, या सर्व समान जनतेला मी विनंती करतो। धन्यवाद। हा सर्व कार्यक्रम श्रीराम मित्र मंडळ जामनेर यांच्या वतीने जवळजवळ 42 वर्षापासून चाललेला आहे आणि दादांचे जे वडील आहे के एम बावेसकर सर यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम 42 वर्षापासून चालू आहे। हा फक्त आणि फक्त श्रीराम मित्र मंडळ यांचे जे कार्यकर्ता आहे, अध्यक्ष मनोरभ माळी असेल आणि मूर्तिकार वगैरे, प्रेरणेचे जे प्रेरणा जी मिळते नाना भाऊ बावेसकर वगैरे, सचिव सोपान भाऊ चौधरी आणि असे जे व्यक्तिमत्व आणि ह्या व्यक्तीतून जे आम्ही तयार करतो रावण, आणि ह्या रावणाचं जे दहन होतं ते नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते दसरा मैदानावर केलं जातं। जामनेर तालुक्यामध्ये रावण दहन हे 42 वर्षापासून हे केले जात आहे आणि या रावण दहनाच्या दिवशी रावण दहन
हे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तसेच पालकमंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते हे करण्यात येते. हे मूर्ती बनवण्यासाठी कमीत कमी एक महिना हा मूर्ती बनवण्यासाठी लागतो. तर आपण या ठिकाणी बघू शकत आहात की 21 फुटाचा मुकुटा या ठिकाणी रावणाचा बनवलेला आहे. तसंच संपूर्ण रावण हे 61 फुटाचं या ठिकाणी बनवलेलं आहे. कॅमेरा शक्सिपियांसह मी पूजा बोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.